घ्या त्याच्यावर येत आहेत, परंतु आमच्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आमच्या या पक्षामध्ये जे तुमच्या चॅनलमध्ये जी बातम्या चालल्यात त्या खऱ्या आहेत। मनीषा कायंदे ज्या विधान परिषदेच्या आमदार आहेत ते आज संध्याकाळी 5 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी ते प्रवेश घेणार आहेत। त्या संभाजीनगरच्या संपर्क प्रमुख असल्यामुळे त्यांचं माझं अनेक वेळा बोलणं झालेलं आहे या विषयावर। त्यांच्याबरोबर अनेक सहकारी हे सुद्धा वर्षावर येत आहेत। शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचा ओघ जे मागे मी बोललो होतो की हा वाढत जाणार आहे। अनेक आमदार सुद्धा येण्याच्या मनस्थितीत आहेत, काही नगरसेवक आहेत, काही पदाधिकारी आहेत ज्यांना उद्धव ठाकरे गटाकडून अपमानित करण्यात आलं, कधी त्यांची साधी विचारपूसही केली गेली नाही। आणि जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की शिवसैनिक हे माझं कवच आहे, त्या कवचाला आजकालचे राजकारणी, उद्धव गटाचे राजकारणी घरगडी समजायला लागलेत, त्यांचा अपमान करायला लागलेत आणि हे अपमान आता सहनशीलतेच्याही पलीकडे गेलेला आहे। म्हणून ते आज शिवसेनेत प्रवेश करतायत। काही लोकांनी त्याच्यावरही टीका करायचा प्रयत्न केला, त्याला हेही म्हणलं गेलं की हे जे गेलेत ज्यांना आम्ही घेतलं होतं, ज्यांना मोर पिसारा वगैरे वगैरे अनेक शब्द त्या ठिकाणी वापरले गेलेत आणि त्यांचं कामच ते आहे। जेवढे लोक कमी होतील तेवढं त्यांचं स्थान मजबूत होईल किंवा त्यांचं स्वप्न सफल होईल असं त्यांना वाटतं। परंतु आज शिंदे साहेबाकडे एक वेगळ्या विश्वासानं वेगळ्या भूमिकेतून ते पाहत आहेत आणि म्हणून तुम्हाला या आठवड्याभरामध्ये आजही अनेक तुमच्या समोर एक नाव आलेलं आहे, परंतु अनेक जण आज आणि उद्या प्रवेश करतील आणि हा सिलसिला असाच चालू राहील। राहिला प्रश्न दुसरा एक आहे की हे जे आघाडी ज्याला पहिले आपण काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव गट आणि त्यांच्याबरोबर आलेले इतर सहयोगी त्यांच्यातला आता बेबनाव हा पराकोटीला गेलेला आहे। जी वज्रमुठाच्या नावाखाली त्यांनी एक दोन सभा घेतल्या त्यांच्यानंतर त्यांना कळालं की हा आपला फ्लॉप शो होतोय, म्हणून ते वज्रमुठ हा शब्द आता त्यांच्या शब्दकोशातून बाहेर पडलेला आहे आणि त्याची सभासुद्धा होणार नाही। काल एक प्रसंग जो घडला माझ्या संभाजीनगरमध्ये, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी औरंगजेबाच्या कबरेवर जाऊन फुलं वाहिल्याचं जी काही बातमी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजते, खरं तर हा प्रकाश आंबेडकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे। लोकशाहीमध्ये त्यांना दिलेला तो अधिकार आहे, त्यांनी त्याचा त्या कसं अधिकार वापरावा हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु आमचा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे गटाला आहे की तुम्ही समविचारी पक्षाबरोबर गेलेले आहात, मग तुम्ही ह्या गोष्टीचं समर्थन करायला पाहिजे। एकीकडे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, एकीकडे संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, ज्या संभाजी महाराजांचा अतोनात छळ ज्या औरंगजेबाने केलाय, ज्यांच्या डोळ्यामध्ये सळया टाकण्यात आल्या, ज्यांची जीभ छाटण्यात आली, ज्यांचे पाय हातापायाचे नखं काढण्यात आले आणि अनेक हिंदू मंदिरं असतील, अनेक महिला असतील यांच्यावर जो अत्याचार ज्या औरंगजेबाने केला आहे त्याची पुष्टी तुम्ही करणार आहात का?